काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातच बंडखोरी पाहायला मिळाली. अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या 5 पदाधिकाऱ्यांवर नाना पटोलेंनी निलंबनाची कारवाई केली आहे. पटोलेंनी मध्यरात्रीच पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन केलंय. यामध्ये काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षाचा सुद्धा समावेश आहे. ठाणा परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजप आयात व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आणि यावेळेला मध्यरात्री निलंबित करण्याची नाना पटोले यांच्यावर वेळ आलेली आहे. अभिजित गोरमारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अभिजी, बंडखोरीचं ग्रहण भंडाऱ्यामध्ये लागलेलं आहे आणि नाना पटोलेंनी मोठ्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या निलंबनाची कारवाई केलेली आहे. काय सांगशील सविस्तर याबद्दल? नक्की संदीप सर, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या राज्यपातळीवर देशपातळीवर चर्चेला गणल्या जात आहे. सध्या भंडारा काँग्रेसमध्ये बंडखोरीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ठाणा जवाहरनगर पचोडी या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये नाना पटोले यांनी स्थानिक काँग्रेसी नेत्यांना तिकीट न दिल्यामुळे भाजप आयाती व्यक्तीला तिकीट दिली आणि त्याच्यामुळे बंडखोरीचं वातावरण भेटलं आणि जुने काँग्रेस वर्सेस नवीन काँग्रेस असा हवा तिथे निर्माण झाला असून जुन्या काँग्रेसच्या लोकांनी नवीन आयाती व्यक्तीच्या प्रचाराला विरोध करत असल्यामुळे नाना पटोले यांनी रात्री 12 नंतर 5 लोकांना निलंबित करण्याचे आदेश काढलेले आहेत. आणि खरं पाहिले असतात हे सर्व लोक महत्वाचे पदाधिकारी आहेत आणि ऐन वेळी मतदानाच्या आदल्या दिवशी जर नाना पटोले यांना मतदान या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ आली असेल तर नक्कीच भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये सध्या बंडखोरीचं वातावरण प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. अगदी अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.